नाशिक औरंगाबाद रस्त्यावर आज पहाटे डंपर खासगी बसच्या अपघातानंतर बस पेटल्याने 13 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये लहान मुलासह आईचाही समावेश आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने घटनास्थळावरून हलवण्यात आली. यावेळी लहान बाळासह 2 मृतदेह आढळल्याने मृतांचा आकडा 13 गेला आहे. चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस यवतमाळहून ही बस मुंबईला निघाली होती. पहाटे 5 सुमारास पंचवटीतील हॉटेल मिरची चौकात तिला कोळशाने भरलेल्या डंपरने धडक दिली. अपघातानंतर डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतली. गाढ झोपेत असणारे प्रवाशांचा अक्षरशः कोळसा झाला. बसमध्ये 20 ते 25 प्रवासी असल्याचा अंदाज आहे. काहींनी उड्या मारल्याने ते बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेची माहिती समजल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अर्धा ते पाऊण तास पेटलेली बस विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. मृत प्रवाशांचे मृतदेह मनपाच्या सिटलिंग बसमधून हलवण्यात आले. आगीत बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला. बसमधील 13 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे अग्निशमन दलाने सांगितले आहे. याशिवाय बसला आग लागल्याने अनेक जण गंभीररित्या भाजल्याने त्यांच्यावर आता रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरू आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त करत पंतप्रधान सहाय्यता निधीमधून मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातेवाईकाला 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मराठीत ट्विट करून मृतांना श्रद्धांजली अर्पण करताना खेद व्यक्त केला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही ट्विटवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, मोठी घटना आहे आणि शासनाने, जिल्हा प्रशासन अतिशय गांभीर्याने ही बाब घेतलेली आहे. मी सकाळपासूनच जिल्हाधिकारी, पोलीस कमिशनर, कॉर्पोरेशनचे कमिशनर, सिव्हिल सर्जन यांच्याबरोबर सातत्याने संपर्कात होतो. प्रथम जे जखमी आहेत त्यांना चांगले उपचार मिळाले पाहिजे, त्यांचा जीव वाचला पाहिजे याला प्राधान्य दिलेलं आहे. आणि तशा प्रकारे सिव्हिल सर्जन आणि आपले सर्व आयुक्त, जिल्हाधिकारी मॉनिटर करत आहेत. खाजगी रुग्णालयात देखील जे गंभीर जखमी आहेत त्यांना दाखल करण्याच्या सूचना मी दिल्या होत्या, त्याप्रमाणे काही लोकांना खाजगी रुग्णालयात देखील दाखल केलेलं आहे. प्राथमिकता आणि प्राधान्य जखमींवर उपचार करण्यासाठी शासनाने दिलेले आहे. ही मोठी दुर्घटना आहे, दुर्दैवाने घडलेली आहे. मृतांच्या नातेवाईकांना, परिवारजनांना 5 लाख रुपयाची मदत शासनाने जाहीर केलेली आहे आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण खर्च उपचाराचा शासन करणार आहे. आणि बिलकुल त्यांच्या पाठीशी शासन पूर्ण खंबीरपणे उभा आहे.